चुकीच्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रावर जबरदस्तीनं सुरू केले जाणारे गल्हाटी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणी इथं किसान सभेचं धरणे आंदोलन सुरू आहे. अशास्त्रीय आणि चुकीच्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रावर जबरदस्तीनं सुरू केलेले गंगाखेड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प आणि माजलगाव प्रकल्पाच्या कालव्यासाठी काढलेली भूसंपादन निविदा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणी इथं किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारलं. या प्रकल्पामुळे गंगाखेड तालुक्यातील वरवटी हे गाव संपूर्ण विस्थापित होत असून पालम तालुक्यातील बोरगाव, गंगाखेड तालुक्यातील जोगलगाव, फुनगरवाडी, कुंडगीरवाडी, गुंजेगाव, राणी सावरगाव इथल्या जमिनी जात आहेत. त्यामुळे हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तात्काळ हा प्रकल्प रद्द केला नाही तर प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनात आजच्या धरणे आंदोलनाद्वारे परभणी जिल्ह्यातील किसान सभा आणि 5 गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी ठामपणाने विरोध या ठिकाणी नोंदवित आहेत. सरकारने जर हा प्रकल्प रद्द केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम या ठिकाणी होतील हा इशारा सरकारला त्या ठिकाणी देत आहोत. जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उकरायला आणि जर घराच्या छपराला कोणी जर हात लावाल आणि कंत्राटदाराच्या माणसाने जर हात लावायचा प्रयत्न केला तर समस्त शेतकरी त्याचा प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाहीत. अन्सारी गुलाम मुस्तफा, SBN मराठी.